वेलकम टू अवर न्यू अनादर व्हिडिओ. आज जो आहे व्हिडिओ सुरुवात करायला लेट झाला, कारण की आज 1 वाजेपर्यंत झोपलो बाई मी. म्हणजे तिकडं अमरावतीत होतो काल, सकाळी 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत एडिटिंग केली, नंतर मी घरी आलो, नंतर झोपून राहिलो, तर आता दुपारी उठलो आणि म्हणून लेट झालो आज व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी. आणि ते बघा, आमच्या घरची जी ड्रेस डिझायनर आहे, जे काही ड्रेस डिझाईन होत आहे इथे, तर बघा, बघू शकता तुम्ही, मल्टी टॅलेंटेड शिवानी माहुरी. सारे कामं करते पण पुरे कोणतीच करत नाही. काही साडी पूर्ण कम्प्लीट केली. आय एम सॉरी, मी साडीचा रिव्ह्यू देऊ नाही शकत, कारण की मी घालू नाही शकत. आणि एक तुम्हाला आज सांगायची इच्छा आहे की आमच्या घरी नवीन पाहुणे आले बाई. पाहुणीची सोय बरोबर झाली आहे ना? झोपले आहे, जेवण करून झोपले आहे. तर तुम्हाला मी पाहुणे दाखवतो. चिच्चे हे पा पाहुणे. आणि एकच नाही आहे, दोन आहे. एक व्हिटॅमिन सी चा लाभ घेत आहे आणि इकडे तुमचा इंटरव्ह्यू घेतो. बरं, तुम्ही कसे काय आले आमच्या घरी? कालपर्यंत तुम्ही होती नाही, आज एकदम कसे काय आले? हा हो होय. तर हे सकाळी मला दिसले घरी, हे होती नाही कालपर्यंत. यायची जे माय असते, हे सात घरी येईले चक्रा घुमवत राहते. तर आजचा 7वा दिवस आहे आय थिंक. आणि यायची माय जी आहे आमची, तर राहत होती, पण हे मदत गायब झाली. पण आम्हाला असा अंदाज आला, बट डायरेक्ट पाहुणे आले घरी. एक ऐ ऐ अश्लीलताने मी एवढ्यानं सांगून राहिलो. तर पहा, मस्त गोंडस हे असे 2 आहे. शिकेन नख. सोले भाजी. आता किती महिने चालन ह्या कार्यक्रम सोलेचा? एवढा 1 महिना. म्हणजे वांगे गिंगे दाळ भाजी काहीच नाही सध्या? आता नाही रे, सोले वांगे सोले भाजी सोल्याची दाळ भाजी, सोले भात. इकडे सोल्याचा भात बनवला आहे आणि जामाचा सीजन आहे, इकडे सोल्याची भाजी. म्हणजे खाय तूर, ह्या प्रोटीन. हा, आज चाललो मी चांदूर बाजारले. श्री संत गुलाबराव महाराजांची जी पालखी आहे, त्याचा 16 आहे चांदूर बाजारले. चलता का? पहिले मी मला माहित नव्हतं वेळेवर. माझे मित्र आहे तिथं हरिभक्त परायण तन्मय महाराज, त्यांनी फोन केला. या म्हणे, मी म्हटलं ऑलवेज रेडी या गोष्टीसाठी, तर मी नेहमी असतो. तर चैतन्य म्हणतात त्याला, देवाच्या नावाचं होतं. चैतन्य देवा तुझ्या नावाच रे येळ लागलं. सध्या आता आम्ही पोहोचलो बाई भक्तिधाम मंदिरामध्ये. आणि इथं तिकडं पालखीचा सोहळा चालू झाला आहे. आणि तुम्हाला मी ते मंदिर पहिले दाखवून देतो. खूप सुंदर असं मंदिर आहे इथं. जर तुम्ही चांदूर बाजारले जर आले कधी, तर या मंदिरात या बघ, मस्त मंदिर आहे. आणि हे आमचे मित्र हरिभक्त परायण तन्मय महाराज. ब्लॉग चालू आहे आज, करता येईल ना अंदर शूट? रामकृष्ण रे महाराज. हा
मारले नसल नाही भेटला ना दिंडी. असं आहे बेटा ते कशी मजा आहे पालखी जस्त म्हणून तुला आणलं मी दाखवायले. तर आता जे ते पालखी जे आहे ते पूर्ण नगर प्रदक्षिणा करणार आहे. तर आम्हाला थोडंसं घरी झाले उशीर होईल. तर आता गुलाबराव महाराजच्या मंदिरात चला. खाली गेलोच नाही गाभाऱ्यात दर्शन घ्यायले. तन्मय महाराज आले तिथूनच घेऊन गेले दिंडीत. चला म्हणे बा मस्त माहोल बनला म्हणे. आता अभंग विभंग चालू आहे म्हणे. पोरं म्हणे पावल्या खेळून राहिले ते पोहून घ्या म्हणे. मग कायचं वापस आलोच नाही इकडे. आता घरी जातो तर इकडे मंदिरात दर्शन घेतो. आणि तुम्ही जर चांदूर बाजारला कधी आले तर मस्त असं भव्य दिव्य मंदिर आहे. हे अमरावती रोड आहे ना. हा अमरावतीच रोड आहे ना. हा अमरावती जो रोड आहे शिराळा पुजदा जो रोड आहे त्या रोडवरच चांदूर बाजारले येताना ते मंदिर लागते. आहे ना रे बरोबर आहे ना. हा तर मग हवे म्हणत नाही दादा मुका वाटते. मुका झालो वाचा गेली यात्रेत आपण आप्पाचं काम केलं. खेळणे घ्या लागतेस काय अन असं करा लागतेस का. आमच्या जमान्यात हे होतं काय तुमच्या जमान्यात ते राहीन काय. नातवानं नातवाचं काम केलं. आप्पा मला पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे नाही तर मी लोटांगण मारतोय दादा. आप्पा शेवटी आप्पानं गिवअप केलं आणि बाबूले फुगा घेऊन दिला यात्रेतला. आता आम्ही निघतो भाई. पण त्याच्या पहिले काही ना काही खातो. आणि इथं माझ्यासोबत एक कोणीतरी दादा भेटले आहे आणि फोटो काढणार आहे आणि 50 रुपये देणार आहे. कोणी खाऊ घालणारा असला तर खाऊन घ्या. थोडी विषय असते भेंडीसाठी चालतो. एक कन्फ्युजन आहे माझ्या डोक्यात. जर दहीपुरीत शेव आहेच आणि शेवपुरीतही थोडंसं दही आहेच तर मग ह्या दोन्ही याच्यात फरक काय आहे. म्हणजे याचे अलग अलग नाव ठेवले कोण. पोचलो मी घरी. म्हणजे आज यार मजा आली. दिंडी विंडी होती आज. खूप दिवसानं काहीतरी पालखी गिलकीचा सोहळा पाहिला नाही तर ते लॉकडाऊनच्या ना तर काही पाहायला भेटलं नाही. कुठं काही कार्यक्रम बंद आहेत. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो छोटा झाला असन. तर आय होप रोजच्याप्रमाणे आजचा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर चला उद्या भेटू आपण. उद्या बरेच कामे आहे तर उद्या तुम्हाला चांगल्या प्रकारे एंटरटेन करू शकतो मी.